सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून यामध्ये अधिकच रंगतदार होत चालले आहे. यामध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सोबत असणारे अनेक कार्यकर्ते विरोधात दंड ठोकत असून आता उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केला आहे. काय फॉर्म भरलाय तुम्ही? फॉर्म भरला मी आज 27 रुपयेचा सच्चा कार्यकर्ता चंद्रबाबा पुणे गोताना रोखड्यातून मी 5 लाख रुपये डिपॉझिट गोळा करून दिले आणि चालू बिलं आज 4 वर्ष बिलच दिली नाही कसली सगळी बिलं अडवाडली सारखं बिलात मग शेतकऱ्याचा विचारच कर नाही. सीतारामला परत कल्याणराव काळे चेअरमन आणि शेतकरी सीतारामलाही पैसे गोळा करून दिलेले आहेत. पैशाला कारखाने कोण 2 वर्ष झाले आणखीन पैसे दिले नाही त्याच्यामुळं तुम्हाला उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे कारखान्यावरून येणे बाकी दाखले मिळालेत का काय? नाही मिळत नाहीत आणखी दिले तर देतो म्हणते मी गुरुवारी अर्ज दिलेले नोडीचे गुरुवारी आणखी माझे सरपंच गेल्या इलेक्शन मी उभारले होते परंतु काही येऊ शकले नाही पण त्यांनी असे आश्वासन दिले होते की कल्याण भाऊनी की आम्ही वेळोवेळी बिल पेड करू आणि कामगारांचे हे पगार देऊ आणि वेळेत ऊस घेऊन जाऊ पण त्यांनी मागचे 2 वर्ष 1 वर्ष तर कारखाना बंदच ठेवला आणि बिलं तर दिलेच नाहीत आणि सीताराम सहकारीला तर आमचे जवळजवळ 1-1 लाख रुपये आमचं घेतलेलं आणि त्यांनी कारखाना तोसुद्धा विकून टाकला. त्याच्यामुळं आम्ही आता अजून पॅनल उभा केले आबांच्या आणि रंगेसरांच्या ह्याच्या सीताराम कारखान्याचं तुमचं जे काय होतं शेअरची रक्कम तुम्हाला मिळाली का? नाही मिळाली. 13 वर्ष झाली आज 1 लाख रुपये आहेत आमचे नाशिक वाखरीतले खूप जणांचे पैसे आहेत माझे एकटीचेच नसून जवळजवळ आमच्या वाखरीतले जवळजवळ 25-30 लाख रुपये आहेत. यंदा माझा ऊस नाही आहे गेला गेल्या वेळेस तर कारखाना बंद होता आणि बिलच देत नाहीत त्यामुळं काही विषयच येत नाही.